मागासवर्गीयाने दलितांनी सांगितलं की माझी इच्छा आहे, तर तुम्ही त्याला सांगणार काय तू व्ही आय पी नाही आहेस, तू मागे हो? हेच तर आम्ही म्हणतो, तुम्हाला काय आणायचं नेमकं देशामध्ये? राम मंदिर ही कोणाच्याही बापाची जागीर नाही आणि राम हा तुमच्या मालकीचा नाही। तेव्हा हे एखाद्या दिवस जे काय थोटांड करायचं तेवढं करून घ्या, कारण कसं आहे निवडणुकीचं वर्ष आलं की रामाचा बाजार मांडतात अख्ख्या देशाला माहिती। काहीच काम करायचं नाही साडेचार वर्ष आणि शेवटचे 5-6 महिने राम 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 राम, जनता ह्यांना एकदा राम 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 म्हणायची वेळ आणणारच आहे। पण पहिली गोष्ट, राम मंदिरात जाण्यासाठी व्ही आय पीच लागतील का तुम्हाला? समजा इथल्या एखाद्या मागासवर्गीयाने दलितांनी सांगितलं की माझी इच्छा आहे, तर तुम्ही त्याला सांगणार काय तू व्ही आय पी नाही आहेस, तू मागे हो? हेच तर आम्ही म्हणतो, तुम्हाला काय आणायचं नेमकं देशामध्ये? देशामध्ये सर्वांना मंदिरं उघडी करणारे बाबासाहेब हवे आहेत की मंदिराचे दरवाजा लहान करून फक्त व्ही आय पी अमुखे तमुखे? नाही चालणार, तोडून टाकू दरवाजे। तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही, आता कायद्याने रोखू शकत नाही। राम मंदिर ही कोणाच्याही बापाची जागीर नाही आणि राम हा तुमच्या मालकीचा नाही। तेव्हा हे एखाद्या दिवस जे काय थोटांड करायचं तेवढं करून घ्या, कारण कसं आहे निवडणुकीचं वर्ष आलं की रामाचा बाजार मांडतात अख्ख्या देशाला माहिती। काहीच काम करायचं नाही साडेचार वर्ष आणि शेवटचे 5-6 महिने राम 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 राम, जनता ह्यांना एकदा राम 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 म्हणायची वेळ आणणारच आहे। ह्याच्यावरनच वाढलेलं अहंभाव किती मोठा आहे हे दिसतंय ना। अहम ब्रह्मास्मी असं मराठीमध्ये आपल्या साहित्यामध्ये लिहिलेलं ना, असं आहे की मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की ई व्ही एम कॅन बी मॅनेज्ड, जे त्या चिप आहे, चिप आली म्हणजे मानवी हस्तक्षेप आला, मानवी हस्तक्षेप आला म्हणजे मॅनेज आलं। हां, त्याच्यात चिप नसती काहीच नसतं तर ठीक आहे, तर समजू शकलो। चिप आली म्हणजे कुठल्या तरी मानवी निर्मिती आहे ना ती, जर मानवाने ती चिप निर्मित केली आहे तर मानव त्याच्यामध्ये कधी हातात हात घालून खेळ करू शकतो? कुठल्याही लांबनं टावरवरनं सिग्नल सोडू शकतो? ती ई व्ही एम मशीन फास्ट करायची का स्लो करायची हे वरनं तो सिग्नल देऊ शकतो। त्याच्यामुळे ई व्ही एममध्ये का अमेरिकेने ई व्ही एम काढून टाकलं, का ब्रिटिश सरकारने ई व्ही एम बाहेर काढून टाकलं, का जर्मनीमधनं बाहेर केलं, का नेदरलँड्समधनं बाहेर केलं, का फ्रान्समधनं बाहेर केलं? ते तर एवढे म्हणजे पुढारलेले देश आहेत। अमेरिकेसारख्या देशामधनं जेव्हा ई व्ही एम बाहेर काढलं जातं तेव्हा काहीतरी कुठेतरी काहीतरी असेल ना। सर, पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये आता गोंधळ उडालेला आहे, जे सदस्य आहेत म्हणजे शिंदेगड असेल आणि भाजप असेल यांनी दादांवरती आक्षेप नोंदवलेला आहे की त्यांना वाढीव जो निधी आहे तो दिलेला नाही आणि या विरोधात आम्ही कोर्टात जाणार असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्याच्याबद्दल काय मी बोलू इच्छित नाही, दादांच्या स्वभावाची ओळख आता कदाचित त्यांना नव्याने झाली असेल।